जायकवाडी नाथसागर जलाशयावरील नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नेवाशामधील तहसील कार्यालयासमोर मच्छीमारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। जायकवाडी धरणामधील तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचं निवेदन दिलं होतं। शासनानं कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे नेवासा तालुक्यामधील मच्छीमारांनी हजारोंच्या संख्येनं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं असून या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे भिल्ल कहार आदी समाजामधील कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे। तरी देखील शासनानं जायकवाडी जलाशयावरील नियोजित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। उपोषणस्थळी भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मनोज पारखे यांच्यासह आदी मान्यवरांनी उपोषणास भेट देऊन पाठिंबा दर्शवला। याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक राजेंद्र मापारे, ज्ञानेश्वर बुरुडे, माजी आमदार बाळासाहेब मुरगुटे, बाळासाहेब फुलारे, रामदास नजर आदी मान्यवरांनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे। जायकवाडी जलाशयावरती सन 1986 ला घोषित झालेल्या जायकवाडी परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे या ठिकाणी पक्षी अभयारण्य असं घोषित करण्यात आलेलं आहे। पर्यावरणाच्या संवेदन क्षेत्रातील अंतिम अधिसूचना पर्यावरण व वन विभाग मंत्रालय जारी केलेली आहे। अभयारण्याची सीमारेषा 500 मीटर पर्यंत असून ती एकूण 141 किलोमीटर क्षेत्रापर्यंत विस्तारित आहे। आता हा या झोन क्षेत्रात बांधकाम, मशिनरी तसेच विविध कृतींना बंदी आहे। सौर ऊर्जा पॅनलमुळे काही वाईट परिणाम होईल। सौर ऊर्जा पॅनलमुळे सूर्याचे किरणे पाण्याखाली जाणार नसून पाण्यातील जीव व पक्ष्यांची अंडी घालण्याचे ठिकाण यामुळे संपुष्टात येणार आहे। अन्न नसल्याने स्थलांतरित पक्षी येणार नाहीतच शिवाय पक्ष्यांच्या अधिवासाची जागा घटून धरणातील जैविक विविधतेचा संपुष्ट होईल। याच अनुषंगाने आम्ही नेवासा तहसील कार्यालयासमोर आम्ही बेमुदत आमरण उपोषण करत आहोत। एस आणि मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।